तुम्ही जर मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा, कारण मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत आहे. साधारणपणे 30 ते 40 मिनिटं उशिरानं ही वाहतूक सध्या सुरू आहे. सायन माटुंगा दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झालेला होता. ओव्हरहेड वायरवर बांबू पडला आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे असं सध्या समजते. मात्र काही वेळापूर्वीची ही दृश्य बघतोय जेव्हा कार्यालयात पोहोचण्याची घाई होती लोकांना, त्याच्यामुळे ट्रेनमधून उतरून लोकांनी ट्रॅकवरून चालणं पसंत केलं. मध्य रेल्वेची वाहतूक 30 ते 40 मिनिटं उशिरानं होती आणि त्याच्यामुळे कामावर सकाळी जायचं होतं त्यांचे प्रचंड हाल झाले. प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत. निखिल, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? लोकल ट्रेन अगदी वेळेवर धावत आहेत का? रिद्धी, बरोबर आहे. ज्याप्रमाणे माटुंगा आणि सायनच्या दरम्यान ओव्हरहेड वायरवरती बांबू पडलेला होता, त्यामुळे 30 ते 40 मिनिटं आहे ती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. आपण आता देखील वेळ पाहू शकतो, 8:30 ची गाडी आहे ती अजूनपर्यंत रेल्वे स्थानकामध्ये पोहोचलेली नाहीये. याच रेल्वे स्थानकावरती आपण माटुंगा रेल्वे स्थानकावरती आहेत आणि प्रवासी आपल्या सोबत आहेत, वाट पाहत आहेत रेल्वेची कधी येणार आहेत. आता ती ट्रेन आल्याची ती वाट पाहत आहेत. दादा, केव्हापासून उभे आहेत? आणि आता पाऊण तास झाला आणि इकडे सायनच्या नंतर बांबू पडल्यामुळे ट्रेन बंद झालेले होते. आम्हाला चालत यायला लागले तिकडे, चालत यावं लागलं अशी प्रतिक्रिया आहे. आपण ही एसी लोकल पाहतोय. याच्या आधीची जी एसी लोकल होती, याच एसी लोकलला जो बांबू आहे तो लागत होता, त्यामुळे एसी लोकल थांबवली आणि त्या एसी लोकलमधील जे संपूर्ण म्हणजे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, ते ट्रॅकवरून चालत पुढे पुढे आले आणि पुढे येऊन ते आता पुढचा प्रवास आहे ते करत आहेत. परंतु मोठ्या संख्येने मोठ्या वेळाने ही विलंब आहे. तर केव्हापासून उभे आणि किती वेळ झाला ट्रेन नाही आलेली आहे? एक आधा घंटा हो गया सर. आधा घंटे से हम इधर है, ट्रेन का कोई अता पता नहीं है. और ये तो दर रोज का काम है इधर का, सेंट्रल रेलवे का तो ये बना हुआ. कुछ कुछ कोई पब्लिक बहुत परेशान रहती है यहाँ पर. बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम होतो मध्य रेल्वेचा, बऱ्याच वेळा. हा बऱ्याच वेळा होतो सर. काय कोणाचं ध्यान नाही इकडे, काय लक्षात नाही. ट्रेन बरोबर करा सर, आपली मागणी आहे. ऑफिसवर आपली वेळ होते, मोठे साहेब रडतो मला. आम्ही काय करणार आहे, पावसाचा दिवस आहे. पावसाचं सोडा, आता दरवेळी असा आहे, पाऊस आहे नाही काय नाही त्यांची चालू आहे. नक्कीच आपण या पावसांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. ट्रॅकवरून चालत येणारे काही नागरिक आहेत ते माटुंगा स्थानकादरम्यान आता आलेले आहेत आणि पुढची लोकल आल्यानंतर ते या ठिकाणाहून जे पुढचा प्रवास आहे ते करतात. परंतु काही नागरिकांच्या प्रवासांच्या प्रतिक्रिया आहेत की दरवेळी मध्य रेल्वेचा हा प्रॉब्लेम असतो, कुठेतरी हा प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यात यावे, जेणेकरून जो प्रवास आहे तो लवकर करण्यात यावा, सकाळी कामावरती जाण्याची वेळ आहे. आपण जर वेळापत्रक पाहिलं तर आताही 8:30 ची जी लोकल आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी, ती अजून देखील माटुंगा स्थानकामध्ये पोहोचलेली नाही. म्हणजे जवळपास अर्धा तास हून वरती जो वेळ आहे तो झालेला आहे आणि त्यामुळे नाहक त्रास आहे तो सकाळच्या सुमारास मुंबईला जाणाऱ्या पडायचं असेल, प्रवास करायचा असेल, त्यांनी वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडणं योग्य ठरेल. धन्यवाद निखिल दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.